नमस्कार मित्रो, मी संजय मंगळे YouTube चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर आलेलो आहे। रंगचक्राविषयी आपण व्हिडिओ पाहिलेला आहे। व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो। असाच प्रतिसाद मला देत रहा ही विनंती। आज आपण विविध रंगसंगतींविषयी या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। रंगसंगती म्हणजे नेमकं काय, रंगसंगती कोणकोणत्या आहेत, या सर्वांचा अभ्यास आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। सदर रंगसंगतींचा उपयोग इयत्ता 5वी ते 10वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनाही होईल। जे विद्यार्थ्यांना कलेविषयी आवड आहे अशा विद्यार्थ्यांनाही त्याचा खूप फायदा होईल। ATT फाउंडेशनला जे विद्यार्थी आहेत त्यांना तर फायदा होईलच, परंतु हौशी कलाकार जे आहेत, हौशी कलाकारांना सुद्धा याचा फायदा होईल। व्हिडिओ नक्की पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब सुद्धा करा। पुन्हा सर्वांना एक विनंती आहे की YouTube वरील जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पूर्ण पहा, अपूर्ण पाहू नका। आज आपण रंगसंगती पाहणार आहोत। आता बघा, मागच्या व्हिडिओ मध्ये आपण 12 भागाचा रंगचक्र पाहिलेला आहे। त्या 12 भागाच्या रंगचक्रावरून विविध रंगसंगती या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आहेत। त्या सर्व रंगसंगती आपण या पडद्यावरती पाहणार आहोत। आता बघा, या ठिकाणी आपण रंगसंगती पाहू। सुरुवातीला आपण 12 भागाचं रंगचक्र जे आहे ते नावानिशी आपण या ठिकाणी लिहून घेऊ। रंगसंगती समजायला सोपं जाईल, कोणतीही अडचण येणार नाही। आता बघा, रंगसंगती म्हणजे नेमकं काय आपण या ठिकाणी पाहणार आहोत। एखादं चित्र आहे आणि त्या चित्रामध्ये वेगवेगळे रंग, वेगवेगळ्या रंगांच्या छटा, छाया आपण त्या ठिकाणी वापरलेल्या आहेत आणि ते सर्व आपल्या डोळ्यांना समाधानकारक म्हणजे चांगलं दिसतं, डोळ्यांना आल्हाददायक दिसतं, त्याच्यानंतर त्याच्यातून काहीतरी स्फूर्ती येते, काहीतरी वेगळं पण वाटतं। मग हे सर्व जे रंग संयोजन आहे या चित्रामध्ये किंवा एखाद्या संकल्पामध्ये जे रंगांचं नियोजन केलेलं आहे, हे रंग लेपन केलेलं आहे, हे सर्व याला रंगसंगती म्हणतात। काय म्हणतात? रंगसंगती म्हणतात। आणि या रंगलेपनावरनं म्हणजे विविध रंग जे तुम्ही वापरतात, रंगांच्या छटा वापरतात, रंगांच्या छाया वापरतात किंवा ते रंग जसे तसे वापरतात, वेगवेगळे रंग वापरतात, तर याच्यावरनं या ठिकाणी वेगवेगळ्या रंगसंगती तयार झालेल्या आहेत। आणि याच रंगसंगतींचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत। याच्यामध्ये पहिली जी रंगसंगती आहे ही एक रंगसंगती आहे आणि याच्यानंतर म्हणजे एक रंग विरहित रंगसंगती, म्हणजे त्या ठिकाणी रंग नाही, फक्त काळा आणि पांढरा रंग या दोघांच्या सहाय्याने हे दोघ रंग मिक्स करून जे छाया आणि छटा निर्माण होतात याला ग्रे स्केल सुद्धा म्हणतात किंवा ग्रे कलर म्हणतात, तर यांच्या सहाय्याने जे तयार रंग चित्र तयार केलं जातं त्याला रंगविरहित रंगसंगती म्हणतात। काय म्हणतात त्याला? रंगविरहित रंगसंगती म्हणतात किंवा रंगकांती विरहित रंगसंगती म्हणतात। त्याच्यानंतर एक रंगसंगती, आता या एक रंगसंगतीमध्ये काळा आणि पांढरा रंग मिक्स करून मिळणाऱ्या ज्या छाया आणि छटा आहेत यांचं सुद्धा एका चित्रामध्ये नियोजन संयोजन केलेलं असतं, यालाच एक रंगसंगती असे म्हणतात। आता बघा, या ठिकाणी काळा आणि पांढरा हे रंग आहेत का? ते रंग नाही, लक्षात घ्या। जर तुम्हाला रंगांची नावं जर विचारली तर रंगांची नावं सांगा, तर त्यावेळेस विद्यार्थ्यांनी हिरवा रंग, लाल रंग, सर्व रंग सांगतात आणि त्याच्यासोबत पांढरा रंग, काळा रंग सुद्धा सांगतात की काळा आणि पांढरा हा रंग नाही। म्हणजे रंग मूलद्रव्य आहे, रंगांप्रमाणेच ते पण रंग आहे, परंतु त्यांच्या रंगामध्ये ती गणना केली जात नाही। आता हे काळा आणि पांढरा म्हणजे नेमकं काय आहे? तर काळा आणि पांढरा, पांढरा जो रंग आहे हा प्रकाशाचं प्रतीक आहे। म्हणजे जेही रंगावरती प्रकाश कमी जास्त प्रमाणात पडतो तर त्यावेळेस या पांढऱ्या रंगाचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो, म्हणजे प्रकाशाचं प्रतीक आहे। म्हणजे ज्या रंगांवरती प्रकाश दाखवण्यासाठी या रंगाचा वापर केला जातो। आणि त्याच्यानंतर काळा रंग म्हणजे अंधाराचं प्रतीक आहे, म्हणजे ज्या ठिकाणी प्रकाश नाही त्या ठिकाणी पूर्ण काळोख असतो म्हणजेच काळा रंग। तर या दोघा रंगांपासून
जी रंगसंगती याचे वेगवेगळ्या छटा आणि छाया निर्माण करतात या दोघांचा रंग मिक्स करून, तर ही जी रंगसंगती आहे याला रंग विरहित किंवा रंग कांती विरहित रंगसंगती म्हणतात. काय म्हणतात? रंग कांती विरहित, रंग कांती विरहित रंगसंगती. आता ही एक रंग संगती जी आहे, एक रंग संगती मध्ये एक कोणताही आपण पिवळा रंग घेतला तर पिवळा रंगामध्ये काळा रंग कमी जास्त प्रमाणात मिक्स करायचा, त्याच्यानंतर पांढरा रंग कमी जास्त प्रमाणात मिक्स केला, तर हे सर्व ज्या छटा किंवा छाया आहेत जे रंग आपल्याला मिळतात, तर यांच्या हे जे आहे एका चित्रामध्ये आपण त्याचं संयोजन केलेलं आहे त्यालाच एक रंग संगती म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? एक रंग संगती म्हणतात. आता याच्या पुढची जी रंगसंगती आहे ती संबंधित रंगसंगती आहे. संबंधित रंगसंगती आता बघा, संबंधित रंगसंगतीची व्याख्या आपण या रंगचक्रावरनं घेणार आहोत. आता बघा, संबंधित रंगसंगतीची व्याख्या अशी आहे, रंगचक्रावरील कोणताही एक रंग आणि त्याच्या आजूबाजूचा एक रंग असे तीन रंग एका रंगसंगतीत वापरले असतात त्यास संबंधित रंगसंगती असे म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी आपण घेऊ, या ठिकाणी हिरवा रंग जर मी जर घेतला पहिला, तर हिरव्या रंगाच्या आजूबाजूचा रंग निळसर हिरवा रंग आहे, निळसर हिरवा, आणि त्याचा बाजूचा रंग आहे पिवळसर हिरवा. म्हणजे हिरवा रंग, निळसर हिरवा आणि पिवळसर हिरवा हे तीन रंग वापरून जे चित्र तयार केलं जातं, ज्या चित्रामध्ये रंग या रंगांचा उपयोग केला जातो त्याला संबंधित रंगसंगती असे म्हणतात. काय म्हणतात? संबंधित रंगसंगती असे म्हणतात. आता यावरनं आपल्याला बऱ्याच या ठिकाणी उदाहरणासाठी संबंधित रंगसंगतीचे भरपूर तुम्हाला उदाहरणं या ठिकाणी देता येतील. संबंधित रंगसंगतीचे भरपूर या ठिकाणी तुम्हाला उदाहरण देता येतील. पिवळा रंग आहे, पिवळ्यासोबत पिवळसर हिरवा येईल आणि पिवळसर नारंगी येईल, म्हणजे ही एक रंगसंगती झाली. त्याच्यानंतर नारंगी रंगासोबत पिवळसर नारंगी आणि लालसर नारंगी ही एक रंगसंगती झाली. जांभळ्या रंगासोबत हे दोन रंग घेतले ही एक रंगसंगती झाली. म्हणजे या ठिकाणी भरपूर आपल्याला रंगसंगती मिळतील. भरपूर म्हणजे संबंधित रंगसंगतीमध्ये उदाहरण आपल्याला या ठिकाणी भरपूर मिळतील. त्याच्यानंतर पुढची जी रंगसंगती आहे जी सर्वात महत्वाची रंगसंगती आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता बघा, चौथी रंगसंगती आहे विरोधी रंगसंगती. याला पूरक रंगसंगती सुद्धा म्हणतात. इंग्रजीमध्ये याला कॉम्प्लिमेंटरी कलर स्कीम म्हणतात. आता बघा, या ठिकाणी विरोधी रंगसंगतीची व्याख्या आपण पाहणार आहोत. रंगचक्रावरील कोणताही रंग एक रंग आणि त्याच्या समोरील एक रंग असे दोन रंग एका रंगसंगतीत वापरले असता त्यास विरोधी रंगसंगती किंवा पूरक रंगसंगती किंवा कॉम्प्लिमेंटरी कलर स्कीम असे म्हणतात. आलं लक्षात? रंगचक्रावरील कोणताही एक रंग घेतला आणि त्याच्या विरुद्ध बाजूचा म्हणजे त्याचा समोरील एक रंग घेतला, हे दोन रंग एका चित्रामध्ये आपण वापरल्यास त्याला विरोधी रंगसंगती असे म्हणतात. उदाहरण या ठिकाणी घेऊ आपण. पहिला रंग घेतला आपण, पिवळा रंग घेतला, त्याच्या समोरील रंग आहे जांभळा, म्हणजेच पिवळा आणि जांभळा हे रंग आपण जर चित्रामध्ये जर वापरलं तर त्याला विरोधी रंगसंगती असे म्हणतात. आता या रंगचक्रावर बऱ्याच रंगसंगती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. म्हणजे सहा रंगसंगतींचे जे विरोधी रंगसंगती जी आहे त्याचे आपल्याला सहा उदाहरणं या ठिकाणी पाहायला मिळतील. त्याच्यानंतर पाचवी जी रंगसंगती आहे ती आपण पाहणार आहोत, विभक्त विरोधी रंगसंगती. पाचवी
जी रंगसंगती आहे ती विभक्त विरोधी रंगसंगती आता बघा या ठिकाणी विभक्त विरोधी रंगसंगती आपण पाहणार आहोत. आता विभक्त विरोधी रंगसंगतीची व्याख्या आहे, रंग चक्रावरील कोणताही एक रंग आणि त्याचा विरोधी जो रंग आहे त्या विरोधी रंगाच्या आजूबाजूचे एक एक रंग. म्हणजे समजा या ठिकाणी पिवळा रंग आहे, पिवळ्या रंगाचा विरोधी रंग जांभळा रंग आहे, पण तो जांभळा रंग न घेता जांभळ्या रंगाच्या आजूबाजूचा एक एक रंग म्हणजे लालसर जांभळा आणि निळसर जांभळा असे तीन रंग एका रंगसंगतीत योजले असतात त्यास विभक्त विरोधी रंगसंगती असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी उदाहरण जर घ्यायचं म्हटलं आपल्याला उदाहरण काय येईल, पिवळा रंग पिवळ्याचे विरोधी आहे जांभळा रंग, पण तो जांभळा रंग न घेता निळसर जांभळा आणि लालसर जांभळा असे दोन रंग घेतले, निळसर जांभळा आणि लालसर जांभळा असे एकूण तीन रंग एका रंगसंगतीत वापरले असतात त्यास विभक्त विरोधी रंगसंगती असे म्हणतात. आता बघा आपण सहावी रंगसंगती पाहणार आहोत, दुहेरी विरोधी रंगसंगती. आता बघा या दुहेरी विरोधी रंगसंगतीची व्याख्या अतिशय सोपी आहे, लक्षात घ्या. रंगचक्रावरील जवळचे दोन रंग आणि त्यांचे विरोधी बाजूचे दोन रंग असे एकूण चार रंग एका रंगसंगतीत वापरल्यास त्यास दुहेरी विरोधी रंगसंगती असे म्हणतात. पुन्हा सांगतो, रंगचक्रावरील कोणतेही दोन रंग म्हणजे जवळचे दोन रंग आणि त्याच्या विरोधा बाजूचे दोन रंग असे एकूण चार रंग एका रंगसंगतीत वापरले असतात त्यास विरोधी रंग दुहेरी विरोधी रंगसंगती असे म्हणतात. उदाहरण या ठिकाणी पाहू आपण. आता बघा, मी निळा रंग घेतला, निळ्याच्या आजूबाजूचा एक रंग म्हणजे एकच रंग निळसर हिरवा घेतला व याचे विरोधी रंग निळ्याचा विरोधी रंग कोणता येईल, नारंगी येईल आणि निळसर हिरव्याचा रंग विरोधी रंग येईल लालसर नारंगी. म्हणजेच निळा नारंगी आणि निळसर हिरवा आणि लालसर नारंगी हे चार रंग जर आपण एका रंगसंगतीत जर वापरले तर त्यास दुहेरी विरोधी रंगसंगती असे म्हणतात. आता एक उदाहरण दिलेलं आहे, या उदाहरणावरनं आपल्याला बऱ्याच या ठिकाणी वेगवेगळ्या रंगसंगती आपलं उदाहरण देता येतील. पिवळ्यासोबत पिवळसर हिरवा घेता येईल, त्याच्यानंतर जांभळा आणि लालसर जांभळा त्याचा विरोधी रंग झाला, म्हणजे असे वेगवेगळ्या जोड्या या ठिकाणी आपल्याला करता येतील. त्याच्यानंतर सातवी रंगसंगती आहे दुहेरी विभक्त विरोधी रंगसंगती. दुहेरी विभक्त विरोधी रंगसंगती म्हणजे रंग चक्रावरील कोणतेही दोन विरोधी रंग घेतले असता त्यांच्या आजूबाजूचे दोन दोन रंग असे एकूण चार रंग एका रंगसंगतीत वापरले असतात त्यास दुहेरी विभक्त विरोधी रंगसंगती असे म्हणतात. म्हणजे रंगचक्रावरील या ठिकाणी उदाहरण पाहू, रंगचक्रावरील आपण पिवळा त्याचा विरोधी रंग जांभळा घेतला तर या दोघा रंगांच्या आजूबाजूचे दोन दोन रंग म्हणजे पिवळ्याच्या आजूबाजूचे दोन रंग कोणते आले, पिवळसर हिरवा आणि पिवळसर नारंगी, त्याच्यानंतर निळसर जांभळा आणि लालसर जांभळा असे हे चार रंग एका रंगसंगतीत वापरले असतात त्यास दुहेरी विभक्त विरोधी रंगसंगती असे म्हणतात. उदाहरण या ठिकाणी लिहू आपण.
आता समजा तुम्ही पिवळा रंग जर घेतला, पिवळ्याच्या विरुद्ध जांभळा, म्हणजे हे दोन रंग सोडायचे आणि त्यांच्या आजूबाजूचे दोन दोन रंग घ्यायचे. पिवळ्याचे आजूबाजूचे रंग पिवळसर हिरवा आणि पिवळसर नारंगी, यांची विरोधी निळसर जांभळा आणि लालसर जांभळा, असे एकूण चार रंग जर आपण एका रंग संगतीत वापरले तर त्यास दुहेरी विभक्त विरोधी रंग संगती असे म्हणतात. या ठिकाणी आपण वेगवेगळ्या रंग संगती पाहिलेल्या आहेत.